दिनों नागपुर शहर में ऑटो चालकों पर वाहतूक शाखा की ओर से नियमोल्लंघन के चलते कार्रवाई की जा रही है, जिससे परेशान ऑटो चालकों ने बीजेपी ऑटो रिक्शा आघाड़ी की शरण ली है। बीजेपी ने डीसीपी वाहतूक शाखा को निवेदन सौंपा है। नागपुर शहर में ऑटो रिक्शा चालकों द्वारा नियमों का उल्लंघन किए जाने की शिकायत लगातार नागपुर वाहतूक शाखा को प्राप्त हो रही थी, जिस पर तत्काल प्रतिसाद देते हुए नियमों का पालन न करने वाले ऑटो रिक्शा चालकों पर चालान कर गाड़ियां जब्त की जा रही थी, ताकि नियमों का ऑटो चालक द्वारा सही से पालन किया जा सके। किंतु बार बार हो रही अनियंत्रित कार्रवाई से कई ऑटो चालक परेशान हो गए और गुजर बसर करने में उन्हें मुश्किल होने लगी, जिसके बाद उन्होंने बीजेपी ऑटो आघाड़ी के अध्यक्ष जीवन तायवाड़ी के नेतृत्व में नागपुर वाहतूक शाखा के डीसीपी को निवेदन सौंपा। जे अनैतिक जे चालान होता है त्याच्यासाठी बंद करासाठी म्हणून आम्ही एक निवेदन दिलं आहे, आणि जे गाड्या जप्ती वगैरेसाठी तर मॅडमनं आश्वासन दिलं आहे की आता याच्यानंतर होणार नाही म्हणून असं चालान वगैरे कमीत कमी चालान करू कारवाई, जसं ड्रेस वगैरे झाले आणखी गाडी मागचे जे चालान वगैरे आहे त्याच्यासाठी दिलं आहे। परंतु आमचं म्हणणं आहे की जे मागे जे झालं आहे जे चालान वगैरे आहेत तर ते आताच तुम्ही काढून सांगणारे त्यांची जे जप्ती करून राहिले आम्हाला ते जप्ती नसतं। जे आता चालान आहे जसं 500 रुपयाचे चालान अगर ड्रेस नाही घातलेला आहे 500 रुपयाचे चालान आहे तर ते द्या, बाकी जे मागील जे आहे ते आम्ही नंतर भरू, परंतु आमची गाडी सोडा असे आमचे निवेदन होतं। ॲक्च्युली सामान्य जनतेकडून वगैरे भरपूर तक्रारी येत होत्या की ॲटो रिक्षावाल्याकडून बऱ्याचदा म्हणजे नियमांचं उल्लंघन होत आहे आणि बळजबरीने रिक्षात बसवण्याचे प्रयत्न वगैरे होत आहेत असे काही तक्रारी येत होत्या, आणि त्या दृष्टीने पोलीस ट्रॅफिक पोलीस आहे ते आपल्या दृष्टीने जे नियम आहेत त्याचं उल्लंघन होणे म्हणून कारवाई करत आहे। आणि त्यानंतर आज काही ऑटो युनियनवाल्यांचं काही निवेदन प्राप्त झालेलं आहे, तर ते निवेदनाचं आम्ही म्हणजे अवलोकन करतो आणि जेणेकरून सामान्य जनतेला देखील त्रास होणार नाही आणि ऑटो युनियनवाल्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत हे देखील आपल्याला म्हणजे सोडवता येतील अशा दृष्टीने एक प्रयत्न करण्याचं ट्रॅफिक पोलीस नक्कीच विचार करेल। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ माहिन पठान, BCN न्यूज नागपूर।